चला आता पुढची भेट आपली जिंकल्यानंतर. मला वाटतं उत्साह बघितल्यानंतर काही बोलण्याची गरजच नाहीये, जिंकणार ही आता खात्री पटलेली आहे. बस तेवढंच, 1 लाखाची आघाडी एका मतदारसंघातून पाहिजे विधानसभेच्या. खरं म्हणजे आज रविवार आहे, तुम्हाला सगळ्यांना 2-3 दिवसापूर्वीच सांगितलं की आज आपण ही बैठक करत आहोत. थोडी माफी मागतो आपल्याला सगळ्यांना, रविवारीच्या दिवशी बोलवलं, पण आता हक्काने बोलवलेलं आहे कारण आता निवडणूक येत आहे आणि आता प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण हा महत्त्वाचा ठरणार आहे. मी जेव्हा सचिन भाऊंना सांगितलं त्या दिवशी की आपल्याला या मतदारसंघाची एक बैठक बोलवायची, काल खरं आपली महाविकास आघाडीची आणि इंडिया पक्षाची बैठक होती पुण्यात, पण माझं मुंबईत काही पूर्वनियोजित कार्यक्रम असल्यामुळे मी येऊ शकलो नाही. मग आज पुण्याचा दौरा होता तर मी सांगितलं नाही, आपली मावळची जागा आहे, जिंकत आहोत हे मला माहिती आहे कारण मागच्याच महिन्यात माझा इथे एक चांगला दौरा झाला होता, तिथे देखील आपण सर्व भेटलेलो. पण पुन्हा एकदा मला सगळ्या आपल्या पदाधिकाऱ्यांशी भेटायचं आहे आणि काय उत्साह आहे, काय जोश आहे, जो मागच्या महिन्यात होता तो ह्या महिन्यात दुप्पट झालाय की नाही हे बघायचं होतं. पण आज रविवार असून देखील आपण एवढ्या मोठ्या संख्येत आलेला आहात आणि हा उत्साह दिसत आहे मला, खरोखर दुप्पट काही मला वाटतं 10 पट झालेला उत्साह आज मला डोळ्यासमोर दिसत आहे. मला वाटतं राजकीय आज जास्ती बोलायचं नाही मला, कारण राजकीय तर आपण मैदानात बोलत असतो आणि तसेच सगळे विषय माझ्या अगोदरच्या सगळ्या वक्त्यांनी घेतलेले आहेत. सचिन भाऊंचं देखील भाषण खरोखर रेकॉर्ड करून पुन्हा एकदा ऐकण्यासारखं आहे कारण त्याच्यातले जे बारकावे होते प्रत्येक विषयावर हे आपण नीटपैकी ऐका. आपण कशासाठी लढत आहोत, का लढत आहोत, का झगडत आहोत, का आपण एका महाशक्तीला टक्कर देत आहोत, समोरून त्यांच्याकडे सगळं आहे, साम दाम दंडभेद सगळं आहे, दाम जास्तीच आहे, पण हे सगळं जरी असलं तरी आपली ही लढाई कशासाठी आहे ही तुम्ही त्यांच्या भाषणातून समजून घेणं गरजेचं, ऐकून घेणं गरजेचं आहे. आज मी तुम्हाला इथे एवढंच सांगायला आलेलो आहे की ही लढाई जी आहे ही कशीही करून जिंकणं आपल्याला गरजेचं आहे कारण ह्या देशातल्या लढाईमध्ये महाराष्ट्राच्या लढाईवर सगळ्यांचं लक्ष आहे. काल परवाकडे पण मी वाराणसीत होतो, काशी विश्वेश्वराचं दर्शन घ्यायला गेलो होतो आणि तिथे पण मला सगळे विचारत होते की आप जीत रहे हो ना महाराष्ट्र, जीत क्या असं सगळे आशीर्वाद देत होते कारण त्यांचं देखील लक्ष आपल्या राज्यावर आहे, महाराष्ट्रावर आहे की आपण आता देशाला मार्ग दाखवू. उत्तर प्रदेशमध्ये 80 जागा आहेत, महाराष्ट्रात साधारणपणे 48 जागा आहेत आणि तसं जर राजकीय समीकरण बघायला गेलं तर देशामध्ये उत्तर प्रदेशाचं जसं वजन आहे की 80 जागा आहेत तसं महाराष्ट्राचं देखील खूप मोठं वजन आहे की महाराष्ट्र काय करतो ह्याच्यावर सगळ्यांचं लक्ष आहे. आज आपण पाहत असाल काँग्रेस असेल त्यांची तर युती, त्यांची जी आघाडी आहे दिल्लीत झालेली आहे, मला वाटतं बिहारमध्ये ठरत आहे, उत्तर प्रदेशमध्ये ठरलेली आहे, पंजाब आहे, चंदीगड आहे आणि तसंच महाराष्ट्रात देखील आपलं जे सीटचं देणं घेणं आहे, जागेंचं जागा वाटप आहे तो लवकरच होईल. पण साधारणपणे आपल्याला माहिती आहे की आपल्या जागा कुठच्या आहेत हे जर तुमच्या मनात कुठचीही शंका असेल तर तुम्हाला आज सांगतो मी, आपली जागा ही 48 च्या 48 सीटवर आहे कारण आपल्याला सगळ्या जागा या जिंकून आणायच्या आहेत. आता असं करून चालणार नाही आपल्याला की काँग्रेसची जागा तर मी इथे नाही प्रचार करणार, राष्ट्रवादीची जागा तर मी प्रचार नाही करणार, शिवसेनेची जागा तर मी प्रचार नाही करणार. महाविकास आघाडीच्या प्रत्येक जो काही पक्ष असेल महाविकास आघाडीमध्ये किंवा इंडिया पक्ष असेल आपल्याला प्रत्येक जागा ही आपली महत्त्वाची लागणार आहे, आपलं प्रत्येक गाव, प्रत्येक शहर, प्रत्येक गल्ली इथे प्रचार करायला लागणार आहे कारण ही लढाई नुसतं लोकसभा जिंकणं आणि हरणं ह्याच्याबद्दल नाही आहे. गेल्या 50 वर्षामध्ये 75 वर्षांमध्ये अनेक लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत, विधानसभेच्या निवडणुका झाल्या आहेत, महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत, कोणी जिंकतं कोणी हरतं कोणी पुन्हा जिंकतं, सरकारं बदलत असतात येत जात असतात पण देश आणि संविधान याला हात लावायला कोणी हिंमत केली नव्हती, संविधान बदलायची भाषा अजून कोणी केली नव्हती, देशाच्या लोकशाहीला धोका निर्माण होईल असं कृत्य असं कार्य कधीही कोणी केलं नव्हतं जे आज व्हायला लागलेलं आहे. आज धोका
हा लोकसभेच्या निवडणुकीसाठी नाही, कोण जिंकेल कोण हरेल ह्याच्यासाठी नाही, पण आज धोका आपल्या देशाला हा निर्माण झालेला आहे की ही निवडणूक जर झाली आणि चुकून जर भाजपाने बहुमत काबीज केलं तर 5 वर्षानंतर निवडणूक होईल की नाही होईल, होणार की नाही होणार, ह्याच्यावर आता आपल्याला विचार करण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतोय, आपल्याला ही सीट आणि प्रत्येक सीट जिंकायला लागणारच आहे. आता करो या मरो ही अशी निवडणूक झालेली आहे, ह्याच्यावर तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही कार्यकर्ते शिवसेनेचे म्हटल्यानंतर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी म्हटल्यानंतर, कार्यकर्ता म्हटल्यानंतर किंवा महाविकास आघाडीचे कार्यकर्ते म्हटल्यानंतर आपल्याला ही निवडणूक कशी लढणार, ठीक आहे हा एक प्रश्न असू शकतो, कोण लढणार हा एक प्रश्न असू शकतो आणि हे आपले वरिष्ठ उत्तर देतीलच, पण कोण आणि कशीपेक्षा का लढत आहोत ह्या का शब्दावर तुम्हाला आता विचार करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जेव्हा मतदारांकडे जाणार, घरोघरी जाणार, डोर टू डोर जाणार, तेव्हा तुम्हाला ते विचारतील, 100% विचारतील. काही लोक आपले असू शकतात, काही लोक अंधभक्त असू शकतात, पण जे मधले लोक आहेत, अंधभक्त आणि जे संविधानाच्या बाजूने उभे राहणारे, ह्या दोघांमधला जो फरक आहे ते मधले लोक आहेत, ज्यांनी ठरवलं नाही की त्यांचं मत ते कोणाला देणार आहेत. काही असे पण लोक असू शकतात 18-20 वर्षाचे जे पहिल्यांदा मतदान करत आहेत. या लोकांपर्यंत जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्ही का मत द्यायचं आम्हाला, ह्याच्यावर तुम्ही आता विचार करणं गरजेचं आहे. आणि तोच विचार मला वाटतं माझ्या अगोदरचे जे वक्ते आहेत किंवा आपली जी सगळी राजकीय भाषणं असतात त्याच्यात तुम्ही बघू शकता. बरं, हा का जो काचं जर उत्तर तुम्हाला मिळवायचं असेल तर राजकीय भाषणं तर सोडा, आजूबाजूला जे आपलं जे वातावरण सुरू आहे आत्ता, जे बनवून ठेवलेलं आहे, जे घडवून ठेवलेलं आहे, ते जरी तुम्ही डोळे उघडून नीट पाहिलं तर त्या काचं उत्तर तुम्हाला मिळेल. आपण जर पाहत असाल तर आजच आत्ताचीच बातमी आहे की मला वाटतं ते मनोज जरांगे पाटीलजी निघालेत मुंबईकडे, वातावरण चिघळत चाललेलं आहे, त्यांच्याबरोबर जी बोलणी झाली त्यांना फसवलं असं दिसतं. पण ह्याच्यात मी काही जाणार नाही, पण आपण बघा जी काही राजकीय परिस्थिती किंवा सामाजिक परिस्थिती आपल्या महाराष्ट्रात उद्भवलेली आहे, राजकीय परिस्थिती बघायची झाली तर गेल्या 2 वर्षामध्ये चौथा झालेला आहे राजकारणाचा. एवढं गलिच्छ राजकारण झालंय, घाणेरडं राजकारण झालंय की 2022 मध्ये शिवसेना फोडली, 23 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला, एक परिवार फोडला, आणि मग 24 मध्ये आता काँग्रेस पक्ष हा फोडण्याचा प्रयत्न होत आहे. बरं, एवढं सगळं करून जी सत्ता काबीज केली भाजपाने, नक्की भाजपाच्या कार्यकर्त्यांना देखील मिळाला तरी काय हा प्रश्न पडतोच ना आपल्याला. म्हणजे तुम्ही बघा, 39 लोकांचं मंत्रिमंडळ आहे ना, मुख्यमंत्री त्यांचे, उपमुख्यमंत्री एक त्यांचे होते, तसेच एक उपमुख्यमंत्री दुसरे मिळालेले आहेत. 10 लोक जे त्यांचे मंत्री आहेत भाजपामधून, त्याच्यातून मूळ भाजपातले 6 लोक आहेत. ना विधानसभा अध्यक्ष हे भाजपाचे मूळ आहेत, ते 2 पक्ष बदलून गेलेत, आधी शिवसेनेत होते मग त्याच्यानंतर राष्ट्रवादीमध्ये गेले. एक सुद्धा महामंडळ जाहीर नाही झाले, ना मंडळ जाहीर झाले कुठचं, कुठच्या न्यासाचे अध्यक्ष केले नाहीत. मग नक्की भाजपचे कार्यकर्त्यांना तुम्ही देखील प्रश्न विचारला पाहिजे, अंधभक्तांना देखील प्रश्न विचारला पाहिजे की 2014 पासून आत्तापर्यंत तुम्ही जो विचार करत आलात, प्रचार प्रसार करत आलात, जे मतदान करत आलात, ते तुम्ही नक्की कशासाठी केलं, का म्हणून केलं, ह्याचं जरा आम्हाला उत्तर द्या. आपण पाहिलं असेल 10 वर्षापूर्वी आपण जेव्हा बोलायचो की काँग्रेसनी 65 वर्षामध्ये काय केलं, ठीक आहे समजू शकतो मी, अनेक वेळा विचारलं जातं की नेहरूंनी काय केलं, गांधींनी काय केलं, काँग्रेसनी काय केलं, 65 वर्ष राज्य करत होते काय केलं तुम्ही, हा प्रश्न त्यावेळी योग्य होता, तुम्ही विचारू शकता कारण तुम्ही राजकीय विरोधक आहात, एका वेगळ्या विचारसरणीचे लोक आहात. पण जेव्हा आज भाजपचे मंत्री येऊन आपल्याला सांगतात 75 वर्षानंतर आता काँग्रेसने काय केलं, मग 65 ते 75 वर्षामधला जो 10 वर्षाचं सरकार होतं ते कोणाचं होतं नक्की, हा विचार आपण करायला पाहिजे, हा प्रश्न आपण त्या भाजपच्या कार्यकर्त्यांना विचारला पाहिजे. कारण त्या लोकांनी देखील प्रामाणिकपणे त्यावेळी एका अच्छे दिनसाठी काम केलं. आपल्याला पण वाटलं होतं, आपण पण जेव्हा शिवसेना म्हणून भाजपसोबत होतो, 14 होतो, 19 आपल्याला पुन्हा एकदा फसवलं त्यांनी सोबत घेतलं, पण 14 देखील आपण आठवत असेल अच्छे दिन येतील असं आपण सगळ्यांनी प्रचार केला होता, होता ना. मला तुम्ही सांगा अच्छे दिन आलेत का, आलेत अच्छे दिन असं वाटतं? त्यावेळी आपल्याला सांगितलं होतं, कारण आज पिंपरी चिंचवडमध्ये मी खास करून बोलत आहे, खूप उद्योगपतीचे एक्सपोर्टमध्ये इम्पोर्टमध्ये वगैरे त्या लोकांना सांगितलं होतं की आम्ही बघा तुमच्यासाठी लढत आहोत, डॉलरला रुपयाशी 1-1 आणू. आज डॉलर कितीला गेला आणि रुपया कितीला गेला, मला वाटतं 83 रुपये आलेला. तसंच आपल्याला सांगितलं होतं गॅस डिझेल पेट्रोल ह्याच्या भाव आम्ही कमी करू, सांगितलं होतं ना. काय झालं गॅस डिझेल पेट्रोलचे भाव परवडणारे आहेत,
नाही आहेत. मग जीडीपी, गॅस, डिझेल, पेट्रोल हे जे सामान्य माणसासाठी जीडीपी आहे तो नक्की काय झालं त्याचं, हा तुम्ही आज त्याच लोकांना विचारा. आज त्यांना विचारा, तुम्हाला शाळा परवडते का, कॉलेज परवडते का? बरं, एवढं तरी विचारा तुम्ही की ठीक आहे, तुम्हाला हे सरकार सांगतं की चला दहीहंडीला नाचा, होळीला नाचा, अमुक तुमचा सण येईल तेव्हा नाचा, आमचा सण येईल तेव्हा नाचा. ठीक आहे, नाचायला सगळे आपण तरुण पिढी पुढे असतो, पण नाचून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर हाताला रोजगार आहे का, हाताला काम आहे का, हा देखील प्रश्न विचारा. आपल्याच ह्याच मतदारसंघामध्ये तळेगावमध्ये आपण अनेक इंडस्ट्रीज आणल्या कोविडच्या काळामध्ये. अर्थचक्र बंद पडलं तर होतं, तेव्हा देखील उद्धवसाहेबांनी इंडस्ट्रीजना इथे आकर्षित करून इंडस्ट्रीज ज्या आणल्या. आता तुम्ही पहा, आपण तळेगावमध्ये मागच्या वर्षी मोर्चा काढला होता आणि तो मोठा मोर्चा झाला होता. त्याचं कारण एकच होतं की वेदांता फॉक्सकॉनसारखी कंपनी आपण आपल्या राज्यात आणत होतो, तळेगावमध्ये आणत होतो, आपल्या ह्या मतदारसंघात आणत होतो मावळमध्ये. ती जेव्हा गुजरातला निघून गेली तेव्हा इकडच्या खासदारांनी काय, मुख्यमंत्री देखील काही बोलले नव्हते. आज राजकीय परिस्थिती ही आहे जसं मी सांगत आहे. तुम्ही ह्या सगळ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना विचारलं पाहिजे घरोघरी जाऊन की अरे बाबा, तुम्ही जे सांगत होतात की सरकार जर आपलं आलं आम्ही काळं धन आणू बाहेरून, आणि ते प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये काय असेच 15-15 लाख येणार होते, 15-15 लाख तुमच्या अकाउंटमध्ये सोडा, जो GST आपला हक्काचा पैसा आहे. दक्षिणातली राज्य आज भांडत आहेत तिथे केंद्रात जाऊन की आमचा हक्काचा पैसा, आमचा विकासाचा पैसा परत द्या. तुम्ही, तुमचा सरकार आहे भाजप प्रणित खोके सरकार आहे, तुम्ही किती वेळा केंद्र सरकारला सांगितलं की आमच्या हक्काचा आणि विकासाचा पैसा आम्हाला महाराष्ट्रामध्ये पाहिजे? कधीही विचारलं नाही त्यांनी, ह्या गेल्या 2 वर्षात कधी विचारलं नाही. मग का म्हणून आम्ही भाजपला मतदान करायचं, का म्हणून आम्ही खोके सरकारला मतदान करायचं, ज्या खोके सरकारनी आमच्या घटनेला बाजूला ठेवून, संविधानाला बाजूला ठेवून, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करून, संविधानाचा अपमान करून, लोकशाही संपवून, आज जेव्हा खासदार असतील, 40 गद्दार आमदार असतील, 3 पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला, काबीज केली सत्ता, आणि एवढं सगळं करून महाराष्ट्राला मिळवलं तरी काय, महाराष्ट्रासाठी नेमकं आणलं तरी काय, आज हा प्रश्न पडतो. ठीक आहे, कदाचित गुजरातमध्ये हे लोक प्रचार करू शकतात की आम्ही अमुक आणलं तमुक आणलं, पण गुजरातमधून देखील वेदांता फॉक्सकॉन निघून गेलेली आहे. पण आज मी बघतो सकाळी मुंबईमध्ये हा विषय घेतला, येऊन पुण्यात हा विषय घेतला. संजोगजी, आज विषय असा झालेला आहे की मुंबईत गोखले पूल असेल किंवा आमच्या एअरपोर्टचं तिकडचं पूल असेल, दोन्ही तयार आहे, पण मी जोपर्यंत ट्विटरवर टाकलं नव्हतं तोपर्यंत 1-1 आठवडा हे पूल बंद होते, लोकांना 2-2.5 तास लागत होते तिथून ट्रॅफिकमध्ये अडकून, पण मुख्यमंत्र्यांना उद्घाटनासाठी वेळ नाही. आज मी ट्विटरवर टाकलं, प्रेसमध्ये बोलल्यानंतर उद्या 5:30 ची वेळ मिळाली बरोबर. मी पण 3-4 दिवस थांबलो होतो, म्हणलं चला राजकीय मंडळी आहे, 2-3 दिवस देऊया आपण, ग्रेस टाईम देऊया. तसंच पुण्यामध्ये देखील आपण पाहिलं असेल, एक तर नवं एअरपोर्ट आपण निर्माण करणार होतो, विमानतळ आपण निर्माण करत होतो, ते ह्या केंद्र सरकारने आलेल्या रद्द केलं. दुसऱ्या बाजूला जुन्या एअरपोर्टमध्ये टर्मिनल 2 नावाची बिल्डिंग उभी राहिलेली आहे, पण त्या टर्मिनलच्या बिल्डिंगचं उद्घाटन 5 महिने पेंडिंग आहे, अजून उद्घाटन केलेलं नाही आहे. आज तिथे रुबी हॉल क्लिनिक ते रामबाडी ही मेट्रो तयार आहे पुण्यामध्ये, पण 3 महिने झाले उद्घाटन झालेलं नाही. असं प्रत्येक शहरामध्ये अनेक गोष्टी असतील, नुसतं आश्वासनं मिळाले, जसं मराठा समाजाला आश्वासन मिळालं तसं अनेक समाजांना आश्वासन मिळाले आहेत, पण कुठेही काही ना समाजाला न्याय मिळतं, ना नागरिकांना न्याय मिळतं, ना राजकीय पक्षांना स्वतःच्या पण न्याय मिळत आहे. मग आज तुम्ही जेव्हा प्रचाराला उतराल तेव्हा तुम्ही विचारलं पाहिजे की का म्हणून आम्ही हे केंद्र सरकार पुन्हा एकदा 5 वर्षासाठी आमच्या डोक्यावर बसवायचं. आज राजकीयदृष्ट्या आपण पाहतो महाराष्ट्राला एखादी नजर लागल्यासारखी एक गोष्ट झालेली आहे. आपण हैराण आहोत, त्रस्त आहोत. एका बाजूला हे काय कोयता गँग आणि अमुक गँग आणि तमुक गँग, मुळात गँगवालेच जाऊन तिथे मंत्रालयात रील काढून येतात. दुसऱ्या बाजूला सामाजिक दृष्टिकोनातून जर आपण पाहायला गेलं तर जिल्ह्या जिल्ह्यामध्ये भांडणं सुरू आहेत, शहरा शहरामध्ये भांडणं सुरू आहेत की तुम्हाला पाणी मिळते की आम्हाला पाणी मिळते, तुमच्याकडे पाऊस जास्ती झाला की आमच्याकडे पाऊस जास्ती झाला. जाती जातीमध्ये आज भेदभाव निर्माण केला जातोय. आज जसं एक आंदोलन चिघळलेलं आहे तसं दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय, OBC समाज असेल, धनगर समाज असेल, मराठा समाज असेल, प्रत्येक समाजात ह्यांनी भांडणं लावून ठेवण्याचं काम केलेलं आहे. आणि हे समाज जर विकुरले गेले तर ह्यांची राजकीय पोळी भाजली जाते भाजपाची, हे त्यांना पक्कं माहिती झालेलं आहे. मग धर्मामध्ये भांडणं लावायची, जातीमध्ये भांडणं लावायची, भाषेमध्ये भांडणं लावायची, घराघरात भांडणं लावायची, भांडण झालं की आपलं सरकार बनतं हे भाजपाला पक्कं माहिती आहे. आणि तुम्ही आज ओळखून घ्या, 2013 पासून आत्तापर्यंत ज्या ज्या राज्यामध्ये भाजपने सत्ता काबीज केलेली आहे तिथे एका जातीला असंच आंदोलन चिघळत ठेवलेलं आहे, भांडत ठेवलं दुसऱ्या जातीबरोबर. मग ते राजस्थान असो, हरियाणा असो, गुजरात असो, महाराष्ट्र असो, देशहिताचं एकसुद्धा काम झालेलं नाही आहे.
देश हित म्हणजे नागरिकांचं हित, समाजाचं हित, सगळ्यांनी एकत्र राहणं, सगळ्यांनी एकत्र पुढे जाणं. पण आज जणू काय महाराष्ट्रावर जसं 370 कलम जम्मू काश्मीरमधून काढलं, असंच कुठचं कलम आपल्यावर लावल्यासारखं वाटायला लागलंय की अन्याय केला तर एकाच राज्यावर करायचा, तो म्हणजे महाराष्ट्र. असो ह्या सगळ्या राजकीय गोष्टी झाल्या, पण आजपासून आपण ठरवलेलं आहे की हा मतदारसंघ आपल्याला जिंकायचाच आहे, महाराष्ट्र पुन्हा एकदा जिंकायचा आहे आपल्याला, कारण आपल्याला देशहित बघायचं आहे आणि देशात जो आवाज जाईल आपल्या राज्यातून तो दिल्लीसमोर झुकणारा नाही, दिल्लीला ताठ मानाने सांगणारा पाहिजे की होय माझ्या महाराष्ट्राचं जे हक्काचं आहे ते आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजेच अशी व्यक्ती आपल्याला दिल्लीला पाठवायची आहे. आज महाराष्ट्र आपला पुन्हा एकदा उभा राहिला पाहिजे. महाराष्ट्र जेव्हा आपण पाहतो अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, त्या गुजरातच्या इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये असो किंवा उत्तर प्रदेशच्या असो, 10 लाख 12 लाख कोटी एवढी गुंतवणूक येते पण आपल्या राज्यामध्ये येत नाही, कारण आज आपल्या राज्यातून कुठचाही अधिकृत आवाज नाही आहे जो आपल्या राज्यात उद्योग खेचू शकेल, ना कोणाला सुरक्षा देऊ शकेल. आणि हे सगळं एका बाजूला होत असताना दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अजूनही भांडणं चालू आहेत NDA पक्षांमध्ये. ED, IT, CBI किती सीटांवर लढणार आहे मला माहिती नाही, पण त्यांना पण मित्रपक्ष म्हणून मला वाटतं त्यांना काही जागा द्यायला लागतील. पण आज मावळमधून खरोखर जे गद्दार आहेत ते लढणार आहेत की नाही ह्याच्यावर पण प्रश्न पडतो. किती सीटा मिळतील, नुसतं मावळमधून नाही तर महाराष्ट्रभरातून. मी काय म्हणते ते 32-12-4 वगैरे असे काही समीकरण ऐकत होतो. ठीक आहे, जे काही असतील ते असतील, म्हणजे दाखवायचे दात 32, मग अजून आत दात 12, मग अजून लपवलेले दात 4, असं काहीतरी खायचे दात सगळे आहेत त्यांचे. पण हे सगळं जरी असलं तरी आपण ठरवलेलं आहे की महाविकास आघाडी म्हणून, इंडिया पक्ष म्हणून, आपले सगळे आणि आपल्या इंडिया आघाडीमध्ये डावे उजवे सगळे सगळे कोणी आपले आहेत, कारण आपल्याला देशात प्रत्येक आवाज महत्त्वाचा आहे. तुमची राजकीय विचारसरणी कुठचीही असली तरी आपलं संविधान टिकलं पाहिजे, आपली लोकशाही टिकली पाहिजे, ही भूमिका घेऊन आपण आज पुढे चाललेलो आहोत. आज महाराष्ट्राच्या भूमिकेवर जसं प्रत्येक राज्याचं लक्ष आहे, देशाचं लक्ष आहे, तसंच आपल्या महाराष्ट्रातून पण प्रत्येक व्यक्ती आज विचारत आहे तुम्ही आमच्यासाठी लढणार की नाही. जे 1, 2, 3, 5 वर्षापूर्वीपर्यंत केंद्र सरकारच्या विरोधात बोलायला घाबरत होते ते आज लोक बोलायला लागलेत, मग ते उद्योगपती असतील, दुकानदार असतील किंवा राजकीय मंडळी असेल, आज बोलायला लागलेले आहेत. त्या लोकांना धीर देण्याचं आपण काम केलं पाहिजे, त्या लोकांचा आवाज दुप्पट करण्याचं आपण काम केलं पाहिजे. आज देखील मी असीम सरोदेजींना भेटून आलो, त्यांचा आपण कार्यक्रम पाहिलाय की मला माहीत नाही, पण निर्भय बनो हा खूप महत्त्वाचा कार्यक्रम आहे. उद्देश सोपं आहे, घाबरू नका, निर्भय बनो, लढा द्यायला तयार राहा, कारण जर तुम्ही शांत बसलात तर तुमचा आवाज संपूर्णपणे दाबला जाईल. आज तुम्ही पाहताय जसं राजकीय मंडळीवर संकट आणण्याचा प्रयत्न करतात, कोणी काही बोललं तर ED, IT, CBI, अमुक चौकशी, तमुक चौकशी, हे सगळं करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसं पत्रकारांवर देखील दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्यांचे आवाज बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे जर झालं तर आपली देशाची जी ओळख आहे, लोकशाही, जगातली सर्वात मोठी लोकशाही, सगळ्यात तरुण देश, संविधान, ही सगळी ओळख पुसली जाईल. आणि आज जे मला वाटतं मी ऐकलं सकाळी बावनकुळेजी बोललेले आहेत की छोटे पक्ष संपून टाका, त्यांचा आणि चायनाचा खूप जवळचा संबंध आहे. अहो तुम्ही चुकीचं समजू नका, मी मकाओबद्दल बोलत नाही आहे. नाही, मी चायनाच्या लोकशाहीबद्दल बोलत आहे, तुम्ही चुकीचे अर्थ लावू नका. पण चायना आणि त्यांचा फार जवळचा संबंध आहे, तिथे पण चायनामध्ये असंच आहे, लोकशाही आहे पण त्यांच्याच पक्षातली आहे, ते ठरवतील, त्यांची आहे, त्यांच्या पक्षात पण त्यांच्या विरोधात कोण बोलला आत टाकतील, खुर्चीवरनं उचलून आत टाकतील. रशियामध्ये पण लोकशाही आहे पण अशीच आहे. आणि लोकशाही तुम्हाला तशी पाहिजे की दुसरी लोकशाही जिथे कदाचित गडबड होऊ शकते, कामं करायला थोडा वेळ लागू शकतो, पण समाजातल्या प्रत्येक जो शेवटचा आवाज आहे महिला किंवा पुरुषाचा, त्याचा आवाज हा मंत्रालयापर्यंत, मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्रीच्या खुर्चीपर्यंत पोहोचेल, ही अशी लोकशाही आपल्याला जी अपेक्षित आहे, ही लोकशाही आपल्याला टिकून ठेवणं गरजेचं आहे. न्यायव्यवस्था असेल, लोकशाही व्यवस्था असेल, आज आपण पाहताय, कारण लोकशाही जर नसली तर तुमच्या हातात काही अधिकार राहणार नाही आणि तुमचा आवाज कोणी ऐकणार नाही, मग तुम्ही जगताय की मरताय, तुमचं काम होतंय की नाही होतंय, तुम्हाला बोलायचा अधिकार राहणार नाही. आज बघा जगभरात अनेक ठिकाणी शेतकरी आंदोलन करत आहेत, अमेरिकेत करत आहेत, काल परवाकडे फ्रान्समधले चित्र आले, फ्रान्समध्ये पॅरिस जे त्यांचं जे राजधानी आहे तिथे देखील शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर घेऊन त्या पॅरिसमध्ये घुसलेले आहेत आणि रस्त्यावर आंदोलन करत आहेत. पण त्यांना तिथे त्यांच्या लोकशाहीमध्ये अधिकार आहे की होय तुम्ही शेतकरी आहात, तुम्ही अन्नदाता आहात, अन्नदाता देवो भव ज्याला आपण बोलतो, तुमचा अधिकार आहे,
आणि त्याच अधिकारवाणीने तुम्हाला सांगतो त्यांना त्यांच्या राजधानीत येऊ दिलं आणि आंदोलन करू दिलं. पण आज आपल्याकडचे शेतकरी जे पंजाबमधले असतील, हरियाणामधले असतील, उत्तर प्रदेशमधले असतील, काय हालत झाली आहे त्यांची? शेतकरी आंदोलन करतात ते कशासाठी करतात? हे पहिल्यांदा नाही करतात, दुसऱ्यांदा करायला लागत आहे. कारण पहिल्यांदा जेव्हा ते 60 महिने तिथे दिल्लीच्या बॉर्डरवर बसलेले, तेव्हा 1.5 वर्षापूर्वी केंद्र सरकारने त्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही काळे कायदे मागे घेतो आणि ही जी तुमची काही यादी आहे ही मान्य करतो आणि आम्ही लागू करू. पण 1.5 वर्ष होऊन गेलं, आज तुम्ही पाहतायत एक सुद्धा मागणी त्यांची मान्य झालेली नाही आहे. आश्वासन मिळालं पण एक सुद्धा मागणी ही मान्य होऊन लागू झालेली नाही आहे. आणि म्हणून त्यांना पुन्हा एकदा आंदोलन करायला लागतंय. ट्रॅक्टर घेऊन चालले, ट्रक घेऊन चाललेत आणि हे घेऊन जात असताना लाठीचार्ज होते, अश्रुधूर सोडले जातात, ते ड्रोनमधून सोडले जातात, खिळे ठोकले जातात रस्त्यामध्ये. कोण त्यांना अर्बन नक्सल बोलते, कोणी त्यांना माओवादी बोलते. आणि हीच परिस्थिती आपल्या समाजातल्या प्रत्येक घटकाची होईल जे आपण आज लोकशाही टिकून नाही ठेवली. आणि आज म्हणून मी तुम्हाला सांगतोय, हा जो का विषय आहे ना की आपण हे सगळं का करतोय, हे शेतकऱ्यांसाठी असेल, तरुणांसाठी असेल, महिलांसाठी असेल, गरिबांसाठी असेल, वंचितांसाठी असेल, समाजातल्या प्रत्येक घटकासाठी आपण लढत असू, तर त्याला एकच उत्तर आहे, लोकशाही. कारण त्या लोकशाहीमध्ये तुम्हाला अधिकार मिळतो की तुम्ही कितीही तुमचा लढा मोठा असला किंवा छोटा असला, जर निवडून आलात तर तुम्हाला आत बोलण्याचा अधिकार मिळतो. आणि जर निवडणूक तुम्ही हरलात तर तरी देखील तुम्हाला बाहेर उभं राहून जे काही तुमच्या मनातलं आहे, तुमची दिल की बात, तुमच्या मन की बात, ही तुम्ही राज्य करताना ऐकून दाखवू शकता, प्रश्न विचारू शकता. ही लोकशाही आपल्याला टिकवून ठेवायची. आपली कामाची पद्धत मला वाटतं सगळ्यांना माहिती आहे. मी आज बघत होतो, आत्ता मला संजोगजी देखील दाखवत होते काय काय काम सुरू केलेलं आहे. आपले सगळे जुने कार्यकर्ते संजोगजी, आपले जे जुने सोबतीदार असतील, साथीदार असतील, त्यांचे आणि आपली शिवसेना हे मनोमिलन तर झालेलंच आहे. महाविकास आघाडीच्या बैठका होत आहेत. पण हे सगळं होत असताना तुम्ही आता घरोघरी जेव्हा प्रचार कराल, शहरांमध्ये रेसिडेंट विंग असोसिएशन असेल, ALMs असतील, लोकांचे जे सोसायटी असतील, मग परत ग्रामीण भागात गेलात तर तिकडच्या सोसायटी असतील, तिकडचे काही स्थानिक लोक असतील, ह्या सगळ्यांना मंडळांना घेऊन काम करत असताना मला वाटतं आपण कार्यकर्ता म्हणून, कदाचित आपल्याला हे माहिती असेल की हा आपला मतदार, हा आपला मतदार नाहीच आहे, काही मधले जे ठराविक ठरवणारे मतदार असतात, स्विंग वोटर्स, हे आपण प्रत्येक व्यक्तीकडे पोचणं गरजेचं आहे. कदाचित तुम्हाला अनेक लोकांनी इथे निवडणुका लढवल्या असतील, निवडणुकांचं काम केलं असेल, आणि ह्या निवडणुकांमध्ये काम करत असताना एक अंदाज येतो की ही इमारत आपली आहे, ह्या इमारतीत एवढे लोक आपल्याला मतदान करतात, ह्या इमारतीत करत नाही. आणि मग असं होतं कधी कधी, ती इमारत असेल, कधी गाव असेल, आपण ते गाव जे आपल्याला मतदान करत नाही ते वगळून टाकतो. पण असं आता करून चालणार नाही. कारण आज महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती पाहत आहे की उद्धव साहेबांनी जे कोविडमध्ये काम केलेलं आहे, सरकारमध्ये जे काम केलेलं आहे, हे काम त्यांच्या मनात बसलेलं, हृदयात बसलेलं आहे. आणि कितीही कडवट कार्यकर्ता दुसऱ्या पक्षाचा असला तरी आज तो उद्धव साहेबांचा चाहता झालेला आहे आणि त्याच चेहऱ्यावर आपल्याला मतदान मिळणार आहे हे लक्षात ठेवून आपल्याला हे काम हाती घ्यायचं. एखादा पदाधिकारी कसा असावा, कार्यकर्ता कसा असावा, ह्याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर एक छोटी गोष्ट सांगतो मी, जास्ती वेळ आपला घेणार नाही, पण एक छोटंसं उदाहरण देतो मी. एकदा एक बूट विकणारा एक व्यक्ती होता, मोठं दुकान होतं, हे झालं त्याला काही वर्ष झाली. तो व्यापारी होता, तो बूट विकायचा, आणि त्या व्यापाऱ्याची अर्थात थोडं वय झालं, 60-65 आला, आणि त्याला ठरवायचं होतं की त्याची 2 मुलं होती, त्याचा मुलगा आता ती गादी कोण चालवणार, तर तो बिझनेस कोण पुढे नेऊ शकतो, चांगला बिझनेस कोण चालवू शकतो. अर्थात असं नाही की दुसऱ्या मुलाला काही काढून टाकलं त्यांनी, पण त्या दोघांमधून कोण दिशा ठरवेल की आपला बिझनेस, आपला व्यापार कसा वाढणार आणि किती वाढणार हे त्याला ठरवायचं होतं. तर त्यांनी ठरवलं की चला ह्या 2 मुलांची आपण टेस्ट घेऊया, परीक्षा घेऊया. एक देश त्यांनी शोधला, एक समुद्रापारचा देश होता. त्यांनी सांगितलं की दोन्ही मुलांना सांगितलं की हे घ्या पैसे, हे घ्या तिकीट, आपल्याला बूट विकायचे आहेत, आपला व्यापार वाढवायचा, आपला बिझनेस वाढवायचा आहे, समुद्र पार जायचं आपल्याला, ह्या देशाचं तुमचं तिकीट काढलेलं आहे, बोटीने तुम्ही जायचं ह्या अमुक अमुक ठिकाणी, 1 आठवडा तुम्ही त्या देशात फिरायचं आणि मला तुम्ही सांगायचं की त्या देशात आपण आपले बूट विकू शकतो की नाही, आपला व्यापार वाढणार की नाही. दोन्ही मुलं बोलले ठीक आहे, पण त्यांनी सांगितलं एक अट आहे, तुम्ही तिथे गेल्यानंतर तुमचे जे ऑब्झर्वेशन असतील, तुम्ही जे काही टिपून घ्याल ते एकमेकांना दाखवायचं नाही, येऊन मला तुम्ही सांगायचं. बोलले ठीक आहे. दोघेही मुलं चांगली होती, प्रामाणिक होती, त्यांना देखील त्यांच्या वडिलांची मदत करायची होती. ते दोघंही त्या देशात सोबत गेले. दोघांनी पूर्ण देश 1 आठवडाभर फिरले आणि आले परत. आल्यानंतर दोघंही वेगळे वेगळे बसले आणि मग त्यांच्या वडिलांना त्यांनी सांगितलं. पहिल्या मुलांचं ऑब्झर्वेशन हे होतं की बाबा तिथे व्यापार करून काही चालणार नाही,
आपला व्यापार आहे बुटांचा, त्या देशात गेलो मी, पाहिलं बूट कोणी घालत नाही, 100 लोकांमधून 1 किंवा 2 लोक बूट घालतात, चपला घालतात, चपला देखील खूपच कमी लोक घालतात, पुढची 5-6 लोक चपला घालत असतील, पण तिथे चिखल असतो, तिथे माती असते, डोंगर चढायला लागतो, कधी रस्ता नसतो, तर कोणी बूट घालत नाही, तिथे बूट आपल्याला विकून काही उपयोग नाही, काही फायदा होणार नाही. दुसरा मुलगा जो होता, त्यांनी सांगितलं बाबा तिथे आपण पूर्णपणे जायला पाहिजे, प्रत्येक महिन्यात जायला पाहिजे आणि आपलं बुटाचे फायदे नुकसान काय आहेत हे सांगायला पाहिजे, कारण मी पाहिलं की तिथे कोणी बूटच घालत नाही, म्हणजे कोणी बूट विकणारा तिथे गेला नाही आहे, आपल्याला तिथे स्कोप आहे जाण्याचा आणि आपला व्यापार तिथे 100 पटीने आपण वाढू शकतो, मला वाटतं तिथे आपण जाणं गरजेचं आहे. ह्या मेंटॅलिटीने आपण काम करणं गरजेचं आहे की आपण जिथे गेलो नाही अजूनपर्यंत, आपल्याला वाटतं, कारण खूप वेळा असं असतं आणि शहरांमध्ये आपण पाहतो की एखाद्या वेळी एका कुठच्या तरी वस्तीचं रिडेव्हलपमेंट झाली, साधारण 6 मजल्यापर्यंतची बिल्डिंग असते, तिथे आपण एकदम मस्त जातो, कम्फर्टेबल असतो की चला आपल्याला इथे राजकारण करता येतं, राजकारण बोलता येतं. एखादी हायराईज इमारत बघितली की आपण थोडं घाबरतो, एक तर विचार करतो अरे आपण प्रत्येक घरात पोहोचणार तरी कसं, 20 मजले आहेत, वरतून सुरू करायचं की खालतून सुरू करायचं, पॅराशूटनी गच्चीत उतरायचं की खालतून सुरू करायचं, हा एक विचार असतो. पण आपण हा विचार करून गेलं पाहिजे की ते लोक देखील वाट पाहत आहेत की आमच्याकडे कुठचा राजकीय पक्ष येतोय आणि आमच्या मनातलं जे आहे ते ऐकून कोण घेणार आणि मग आम्हाला त्यांची भूमिका काय सांगणार. आणि खूप वेळा असंही व्हायला पाहिजे की असं असतं कदाचित मनामध्ये लोकांमध्ये फ्रस्ट्रेशन असतं, कारण त्यांनी ट्रॅफिक बघितलं असतो, फुटपाथ खोदलेले आहेत, शहर खोदलेलं आहे, त्यांच्या मनातलं काय, आपण जे लोक आहोत त्यांच्या मन की बातमधले आपण विचार करणारे लोक आहोत, त्यांच्या मनात काय आहे हे देखील ओळखून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून जिथे आपण गेलो नसू किंवा आपल्याला वाटत असेल अरे नाही इथे जायला जरा मला भीती वाटते, इथे जाणार कसं, इथे राजकारण चर्चेत येणार की नाही, त्या लोकांपर्यंत पोचणं गरजेचं आहे जिथे आपण कधीही पोचलो नाही होत, आत्तापर्यंत जिथे पोचलो नाही होत, जी मंडळं आपली नसतील, जे सोसायटी आपल्या नसतील, जे हाऊसिंग सोसायटी आपल्या नसतील, जे ALMs रेसिडेंट असोसिएशन जे असतात ते आपले नाही आहेत, ह्या लोकांपर्यंत आपण पोचणं गरजेचं आहे. कारण त्रास हा सगळ्यांना असतो, प्रत्येक समाजात प्रत्येक स्तरावर काही ना काही त्रास असतो, काही ना काही अपेक्षा असतात, काही ना काही इच्छा असतात, काही ना काही त्यांना सांगायचं असतं. हे जे काही तुम्हाला ऐकून घेऊन जे काही तुमच्या मनात येईल, जे तुमच्या ऑब्झर्वेशनमध्ये येईल, ते तुम्ही आपल्या जेव्हा महत्त्वाच्या वरिष्ठांना सांगाल तेव्हा ते आपले वचननामात येईल आणि तेव्हा त्यांची आपण कामं करून देऊ शकू. कारण राजकीय पक्षाचं एकच काम असतं, खूप वेळा आपल्याला वाटतं की आपलेच जे काही मनातलं असतं त्यांच्यावर लादायचं असतं, असं नाही. आपण आरसा असतो तो समाजातला असतो, समाजकारण जर करायचं असेल राजकारणाच्या हेतूतून आणि राजकारणातून समाजकारण जर करायचं असेल तर आपल्याला विचार करायला लागेल की समाजाची काय भावना आहे, समाजाला काय अपेक्षित आहे, ते जर आपण बोलायला लागलो, ते जर आपण करायला लागलो तर 100% लोक आपल्यासोबत उभे राहतील जसं आपण त्यांच्यासोबत उभे राहू. आज फास्ट फूडचा जमाना झालेला आहे, इथे मोबाईल फोन किती लोकांकडे आहेत, सगळ्यांकडे आहेत, स्विगी वगैरे किती लोकांकडे आहे, स्कूटसी स्विगी वगैरे ऑनलाईन डिलिव्हरी ॲप झोमॅटो सगळ्यांकडे ना, किती लोक तुम्ही आता जाता आणि रेस्टॉरंटमधून विकत काही घेऊन येता पार्सल, सगळे ऑनलाईन मागवतात. म्हणजे दुसरी गोष्ट मला जी सांगायची आहे हीच आहे की आपण कार्यालयाचं उद्घाटन करतो, निवडणूक कार्यालय असतात, आपल्या शाखा असतात आणि खूप वेळा आपल्याला वाटतं की आपण शाखेत बसलो म्हणजे आपलं काम झालं, असं नाही. निवडणुकीच्या काळात लोकांना शाखेत येतील हे अपेक्षित ठेवू नका तुम्ही, तुम्ही शाखेत हजेरी लावली की शाखेत येऊन सांगायला पाहिजे आज मी ह्या 6 इमारती कव्हर करणार आहे, आज हे 6 वॉर्ड मी कव्हर करणार आहे. तुम्ही लोकांपर्यंत गेलं पाहिजे, तुम्ही विचार करा की तुम्ही आता स्विगी झोमॅटो आणि स्वूटसी आहोत आणि आपलं प्रोडक्ट म्हणजे आपलं उमेदवार आहे. म्हणजे लोकांनी खाल्लं नाही पाहिजे उमेदवाराला, एवढं लक्ष द्या. पण आज फास्टफूडच्या जमान्यामध्ये, आज ऑनलाईन डिलिव्हरीच्या जमान्यामध्ये आपण लोकांपर्यंत गेलं पाहिजे, कारण आज सगळं जे काय आहे ते ऑनलाईन आहे, ॲमेझॉनवर येतं, झोमॅटोवर येतं. मग राजकीय पक्षांनी तरी का घरात बसायला पाहिजे, राजकीय पक्ष देखील ह्याच डिलिव्हरी ॲपसारखे, आपण कामाची डिलिव्हरी असो किंवा आपल्या शब्दाची वचनपूर्ती असो, त्याचसोबत लोकांचं ऐकायला आपण लोकांपर्यंत गेलं पाहिजे. आज मला वाटतं हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्याला शुभेच्छा देत असताना मी एवढंच सांगेन, अनेक आपल्या बैठका होतील, मला वाटतं आता उद्धवसाहेबांचा देखील दौरा लगेच लागणारच आहे, पण येणारा काळ हा निवडणुकीचा असणार आहे, धाकधुकीचा काळ असणार आहे, तापमान वाढत जाणार, राजकीय तापमान तर वाढेलच पण उष्णता देखील वाढणार आहे. आणि आजच तुम्हाला सांगतो या AC आपल्याला 2-3 बंद करून परत चालू करायला लागलेला आहे. स्वतःची काळजी घ्या, कारण प्रचाराची जी वेळ असेल आपण आपल्या परीने ठरवून घ्या
आपले जे वरिष्ठ असतील, आपले उमेदवार असतील, त्यांचे जे सगळे कोऑर्डिनेटर असतील, कोऑर्डिनेटरना सांगा की आम्ही अमुक अमुक वेळेत प्रचार करू, म्हणजे नुसतं अगदी 2 तास वगैरे नाही, आपल्याला मेहनत घ्यायला लागेल. पण ही मेहनत घेत असताना उगाच रणरणत्या उन्हात जाऊ नका, स्वतःची काळजी घ्या, पाणी पित राहा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी आपल्याला जिद्द, ताकद, हिंमत हे सगळं तर आहेच, पण पुन्हा एकदा ही निवडणूक का लढतोय हे लोकांसमोर न्या, लोकांपर्यंत न्या. 100% तुम्हाला सांगतो, आजच सांगतो, जेव्हा त्यांना का लढतो हे कळेल तेव्हा ते तुमच्यासोबत उभे राहतील आणि 100% विजय हा आपला पक्का आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.